आणि आता आपण महत्वाच्या टॉपलाईन बातम्या बघूया. पुणे म्हाडा अध्यक्षपदी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांची नियुक्ती. नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर नियुक्ती केल्यानं आढळरावांचा हा शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपकडे जाणार असल्याची चर्चा आहे. ससूनमधून पसार झालेला आरोपी मार्शल लुईसला अटक. शरद मोहोळच्या पत्नीला मार्शल लुईसनं जीवे मारण्याची दिली होती धमकी. शिवनेरी किल्ल्यावरील शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या मुख्य सभेच्या ठिकाणात बदल. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आलाय. ग्रामीण पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याचं काम 80% पूर्ण. अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्याची आपत्कालीन सुविधा बोगद्यात असेल. भारत पेट्रोलियमला मुंबई ते रायगडपर्यंत पाईपलाईन टाकण्यास मंजुरी. 43 किलोमीटर पाईपलाईनसाठी तिवरांची कत्तल करण्यास हायकोर्टाची परवानगी. विमानतळावर व्हीलचेअर उपलब्ध न झाल्यानं एअर इंडियाला कारण दाखवा नोटीस. हवाई वाहतूक महासंचालनालयानं ही नोटीस बजावलेली आहे.